हाय फ्रेंड्स, मी तेजश्री आणि तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी परफेक्ट रेसिपी या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी छान अशी गोड किंवा स्वीट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण छान असे एकदम मस्त व टेस्टी जे आहे ते मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटी जी आहे ते साखर घेतलेली आहे, एक वाटी बेसन पीठ, पाऊण वाटी पाणी, एक ते दीड चमचा जे आहे ते मगज भी घेतलेले आहे आणि ते 7 ते 8 विलायची जे आहे ते बारीक आबडधोबड वाटून घेतलेले आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस। तर इथे मी ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे आणि आता आपण एक बाउल घेणार आहोत। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपलं एक वाटी जे आहे ते बेसन पीठ घालणार आहोत अशा पद्धतीने। आणि आता आपण याच्यामध्ये जो आहे तो ऑरेंज फूड कलर घालणार आहोत, एकदम थोडा घालणार आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून याचं पातळ असं बॅटर तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते मी आपलं बॅटर जे आहे ते तयार केलेलं आहे। तर आज आपण मोतीचूरची बुंदी तयार करण्यासाठी कुठल्याही झाऱ्याचा वापर न करता मी अशा प्रकारे एक छोटासा ट्रे घेतलेला आहे। हा तुम्हाला सहज मिळून जाईल। तर याला झाऱ्यासारखा उपयोग करण्यासाठी इथे मी त्याला छिद्र पाडून घेत आहे। तर इथे मी छिद्र पाडण्यासाठी जो आहे तो स्वीटचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपला ट्रे जो आहे तो एकदम झाऱ्यासारखा तयार झालेला आहे। तर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपलं तेल जे आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ते आपली बुंदी तळणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी ट्रेमध्ये जे आहे ते बॅटर टाकलेलं आहे आणि त्याचा चाळणीसारखा वापर करत आहे। आणि तुम्ही बघू शकता आपली बुंदी जी आहे ती किती छान अशी छोटी छोटी तयार होत आहे, एकदम मस्तच तुम्ही पाहू शकता। कारण का झाऱ्याने जे आहे ते एवढी छोटी बुंदी पडत नाही, त्यामुळे मी अशी ट्रिक केलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली बुंदी जी आहे ती किती छान अशी छोटी छोटी जी आहे ती तयार झालेली आहे। आणि आता आपण हिला थोडंसं तळून घेणार आहोत अशा पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता आपली बुंदी जी आहे ती तळून तयार झालेली आहे। तर आता तिला मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे सर्व बुंदी तळून घेणार आहे। आणि आता आपण चाचणी तयार करून घेऊया। तर इथे चाचणी तयार करण्यासाठी मी गॅसवर जे आहे ते एक पॅन ठेवलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत। तर मी पाण्यामध्येच अर्धा चमचा जे आपण लिंबाचा रस घेतला होता तो घातलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक वाटी जी आहे ती साखर घालणार आहोत। तर मला लाडू जे आहे ते एकदम सॉफ्ट आवडतात, त्यामुळे मी असं प्रमाण घेतलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं व पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। आणि आता आपण साखर जे आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घेणार आहोत आणि त्याला 3 ते 4 मिनटं जे आहे ते उकळून घेणार आहोत। तर इथे मी मध्यम गॅसवर जे आहे ती साखर पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे आणि त्याला 2 ते 3 मिनटं उकळून घेतलेलं आहे। आणि आता मी याच्यामध्ये जे आहे ते आपली तयार केलेली विलायचीची पावडर जी होती ती घातलेली आहे, थोडासा फूड कलर। आणि आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी 1 चमचा जे आहे ते मगज भी घातलेले आहे आणि आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि आता आपण याच्यामध्ये जे आहे ते आपली तळलेली जी बुंदी आहे ती घालणार आहोत आणि बुंदी जी आहे ती आपण पूर्णपणे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी पाकाचा वापर जो आहे तो जास्त केलेला आहे, त्यामुळे ही बुंदी जी आहे पूर्ण पाक आटेपर्यंत ही बुंदीला जे आहे ते पाकामध्ये सोक करणार आहे, जेणेकरून आपले लाडू जे आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतात। कारण का काय होतं की आपण जर पाक कमी केला तर आपले लाडू जे आहे ते बनवल्या बनवल्या छान सॉफ्ट लागतात, पण आपण नंतर जर त्याला ठेवलं 2-3 दिवस जर ठेवलं तर नंतर ते ड्राय होतात आणि मग ते खाताना एवढे टेस्टी लागत नाही। जसे एकदम जास्त पाकात तयार केलेले लाडू जसे लागतात तसे ते लागत नाही। तर मला एकदम सॉफ्ट लाडू आवडतात, त्यामुळे इथे मी पाक जो आहे तो जास्त बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता जर तुम्हाला असा नसेल हवा तर तुम्ही बुंदी जी आहे ती पाकात टाकून 5 ते 10 मिनटं ठेवून बुंदी पाकातून बाहेर काढू शकता। तर मी तसं न करता पूर्ण बुंदी जी आहे ती पाकामध्ये मुरवून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। बुंदीतला पूर्ण पाक जो आहे तो मी आटवून घेतलेला आहे अशा प्रकारे। आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। आणि आता आपण हे मिश्रण जे आहे ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याचे जे आहे ते व्यवस्थित असे लाडू बांधता येतील।
तर अशा प्रकारे मी लाडूचं मिश्रण जे आहे ते थोडा वेळ थंड करून घेतलेलं होतं. आता आपण याचे छान असे लाडू बांधून घेणार आहोत. तर मी लहान मुलींसाठी माझ्या लाडू बनवत असल्यामुळे इथे मी छोट्या साईजमध्ये जे आहे ते लाडू बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आहे त्याचा आकार जो आहे तो छोटा मोठा करू शकता. जेवढी तुम्हाला साईज हवी असेल त्यानुसार तुम्ही छोटे व मोठे बनवू शकता. तर अशा प्रकारे मी लाडू जो आहे तो बनवलेला आहे आणि त्याला छान असा हलवाई स्टाईल जो आहे तो लुक येण्यासाठी इथे मी थोडीशी मगजबी आहे ते डेकोरेशनसाठी वापरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपले लाडू जे आहे ते छान असे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट व एकदम टेस्टी असे आपले लाडू जे आहेत ते खाण्यासाठी लागतात पण आणि दिसायला खूप सुंदर आहेत. तर फ्रेंड्स तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान अशी ही रेसिपी आहे किंवा इतके टेस्टी व सुंदर असे हे लाडू लागतात तर तुम्ही नक्की बनवा. तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तर बाय बाय.